नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेला हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 4 मार्कांना हा प्रश्न विचारला जातो. फक्त काय माहिती आहे का, या प्रकारच्या प्रश्नांमध्ये कन्फ्युजन होते. पहिली गोष्ट काय की कधी कधी काय होतं की अशा प्रकारे 2 त्रिकोण समरूप दिले असतील आणि त्याच्यामध्ये एका त्रिकोणाच्या बाजू किंवा एका त्रिकोणाचे 3 घटक दिलेले असतात आणि त्यावरून 2 त्रिकोण काढायचे असतात. तर इथं काय करायचं असतं, कधी कधी डायरेक्ट आकृती काढायची असते आणि कधी कधी कॅल्क्युलेशन करून. तर आता इथं डायरेक्ट आकृती काढायची का कॅल्क्युलेशन करायचं ते सांगतो तुम्हाला. तर इथं डायरेक्ट काढायची का कॅल्क्युलेशन हे कसं ओळखायचं, बघा या दोघांमध्ये कुठला कॉमन आहे का पॉईंट, ए आणि ए कॉमन आहे. जर एखादा घटक जर कॉमन असेल तर डायरेक्ट आकृती काढायची, मग कॅल्क्युलेशनची गरज नाही. परंतु जर अशा प्रकारचा प्रश्न असेल, इथं बघा ए बी सी आणि एल एम एन, इथं कॉमन घटक कोणीच नाही आहे, बरं का, या दोघांमध्ये कॉमन घटक कोणीच नाही, त्याच्यामुळे इथं कॅल्क्युलेशन करायला गरज लागेल आपल्याला. पण आता कॅल्क्युलेशनची गरज नाही म्हणून आपण काय करू, डायरेक्ट आकृती काढूयात, कारण इथं ए जो आहे कॉमन घटक आहे. मग आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे की कुठल्या त्रिकोणाच्या बाजू दिल्यात किंवा कुठल्या त्रिकोणाची सर्व मापे दिलेत. बघा इथं त्रिकोण ए एम टीमध्ये ए एम टीची सगळी मापं दिली आहेत, ए एम दिला आहे, टी ए एम दिला आहे आणि ए टी दिला आहे. मग त्याची कच्ची आकृती ए एम टीची आपण अशा प्रकारे काढून घेऊयात, बरं का. आता कच्ची आकृती काढताना एक काम करा, इथं कुठला बिंदू घ्या माहिती का, जो कॉमन घटक आहे तो इथं घ्या. कॉमन कोण आहे, ए एम ई आणि ए एच ई मध्ये, ए एम टी आणि ए एच ई मध्ये कॉमन कोण आहे, ए आहे. मग ए ला आपण इथं लिहू ए आणि त्याच्यानंतर ए एम आणि इथं आपण टी घेऊ, हा झाला त्रिकोण. आता याचे घटक बघा, ए एम 6.3, इथं आपलं बाबा 6.3 असणार, ठीक आहे. त्याच्यानंतर टी ए एम कोण, ए जो आहे तो किती मापाचा आहे बाबा, इथं 50° मापाचा आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ए टी, ए टी किती बाबा, 5.6 आपल्याकडे पाहिजे, ठीक आहे. तर पहिलं काय करायचं, हा त्रिकोण काढायचा आणि नंतर या त्रिकोणाच्या आधारावरती ए एच ई हा दुसरा त्रिकोण काढायचा. तर हा त्रिकोण, त्रिकोण कसा काढायचा आपल्याला माहिती आहे, खूप सोपा पार्ट आहे. त्रिकोण काढताना इथं बघा, पहिला पाया काढा, पाया काय बाबा, ए एम आहे, तो किती 6.3 सेंटीमीटरचा. मग आपण काय करू, ए एम जो आहे तो 6.3 सेंटीमीटरचा ए एम आपण या ठिकाणी काढून घेऊयात व्यवस्थित. 6.123 सेंटीमीटरचा ए एम काढू, व्यवस्थित काढा ए एम आणि त्याला नाव द्या. 6.3 सेंटीमीटर मग इथं नाव द्या ए आणि इथं द्या एम, किती आहे बाबा, 6.3 सेंटीमीटर झालं. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बाबा, या ठिकाणी हा कोण काढायचा आपण, कारण डायरेक्ट ए टी काढू शकत नाही ना, आधी कोण काढा 50° मापाचा. मग इथं कोण मापक ठेवा, तर इथं लक्षात घ्या, कधीसुद्धा आहे ना या बाजूने ना मजाचं इकडून कोण असा आला पाहिजे ना, लघु कोण आहे, म्हणून 10, 20, 30, 40, 50. मग या ठिकाणी 50 आपले इथे येतात, इथं आपला 50° बिंदू मिळाला आणि या बिंदूला आपण काय करू, जोडून टाकू. म्हणजे आपला हा जो कोन आहे तो किती मापाचा झाला, 50° मापाचा झाला कोन. ओके, हा झाला कोन 50° मापाचा. ओके, या ठिकाणी 50° आपण लिहिलं. त्याच्यानंतर मला ए टी किती आहे बाबा, 5.6. मग आपण काय करू, कंपासमध्ये 5.6 सेंटीमीटर अंतर घेऊन ए टी काढू. बघा कंपासमध्ये आरामात घ्यायचं, 5.6 सेंटीमीटरचं अंतर अशा प्रकारे घेतलं आणि घेतल्यानंतर ए आणि इथं असं टी, इथं आपल्याला मिळणार आहे टी. मग इथं जो पॉईंट मिळेल त्याला आपण टी नाव देऊ, ठीक आहे. आणि आता टी आणि एम जो बिंदू आहे याला जोडून टाकला की आपल्याला हा त्रिकोण तयार मिळाला. अशा प्रकारे मला काय त्रिकोण मिळाला, ए एम टी. चला ए एम टी झाला त्रिकोण, इथं बाबा लिहा वाटलं असतं, 5.6 सेंटीमीटर, ठीक आहे. आता आपण काय करू, दुसरा त्रिकोण काढू. आता दुसरा त्रिकोण काढण्यासाठी आता दोघांमधला कॉमन घटक कुठला, ए पॉईंट जो आहे तो दोघांमध्ये कॉमन आहे, बरोबर का, ए. मग ह्या एमधून एक खाली अशी रेष मारा. आता ही 45° मापाची मारली किंवा कितीही कोणाचं 45° मापाचा काढलं तरी चालेल. ओके, तर इथून आपण एक रेष मारू, अशा प्रकारे एक रेष मारू, इथं एक मस्त बाण पण करा खाली. आता त्यानंतर इथे समान भाग करा, किती समान भाग करा बघा, इथं एक गुणोत्तर दिले ए एम छेद ए एच, हे गुणोत्तर किती, 7/5. आता याच्यामधले 7 भाग करायचे का 5, मोठा आकडा कुठला 7 आहे, मग इथं 7 भाग करा. मग 7 भाग करण्यासाठी या कंपासमध्ये किती अंतर घ्या, कितीही घेतलं तरी चालेल, पण शक्यतो 1.5 सेंटीमीटर घ्या, म्हणजे कॅल्क्युलेशनला जरा बरं पडतं. तसं अंतर किती, 2 घेतलं ती 1 घेतलं तरी चालेल. आपण काय करू, 1.5 सेंटीमीटर घेऊ आणि 7 भाग करू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तर होणार नाही, थोडंसं कमी घ्यावं लागेल मला असं वाटतंय, जागा कमी. बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ओके, शक्यतो तुम्ही 1.5 सेंटीमीटरच्या दरम्यान घ्या. आता ते 7 भाग घेतल्यानंतर इथं बघा, ए वन, ए टू, ए थ्री, ए फोर, ए फाईव्ह, ए सिक्स, ए सेवन, झालं 7 भाग केले. 7 भाग केल्यानंतर पुढे काय करायचं बाबा, आता बघा ए जो आहे ए एम, ए एमच्या समोर 7 आहे, मग 7 आणि एमला जोडा. जर 5 असतं तर 5 आणि एमला जोडलं असतं. बघा ए एमच्या समोर 7 आहे,
म्हणून 7 आणि एमला जोडायचं. जर 5 असतं तर मी 5 आणि एमला जोडलं असतं. तर हा 7 आहे ना, हा 7 आणि हा एम यांना मस्त असं जोडून टाका. बरं, आता या ठिकाणी इथं जोडलं, हा आपला एम बिंदू आहे, एमला जरा मी इथं व्यवस्थित लिहितो. आता एक काम करायचं, आता दुसरा काय, ए एच किती 5 वर आहे, मग 5 मधून ए एच आला पाहिजे. पण हा ए एच जो आहे, हा एमधून जी जाणारी एक रेषा असणार ती याला समांतर असली पाहिजे. त्यासाठी याला एकरूप कोण इथं काढायचा, कसा, आता ही क्रिया नीट समजून घ्या. यासाठी काय करायचं, एमध्ये एवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि कंस मारायचा, किती अंतर घेऊन एक कंस मारायचा आहे, मारला तेवढंच अंतर घेऊन ए 7 वर, बरं का, ए 7 वर ठेवून एक कंस मारला, तेवढंच अंतर घेऊन ए एच बरोबर 5 आहे म्हणून आपण काय केला, ए 5 वर घेऊन एक कंस मारायचा, ए 5 वर ठेवायचं आणि तेवढंच अंतर घेऊन मस्त एक कंस मारून घ्यायचा, मारला. म्हणजे हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन इथून कंस मारला. हा कंस मारल्यानंतर हे जे 2 पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, याच्यातलं अंतर मोजायचं आणि इथलं पॉईंट लक्षात ठेवायचा. या दोघांमधलं अंतर आपण काय करायचं, व्यवस्थित असं मोजायचं, ओके, मोजलं आणि मोजल्यानंतर इथं कंपासचं टोक ठेवायचं, ए इथं 4 वरती आणि इथून कंस मारायचं, ओके. हे अंतर घेऊन इथून आपण, हे 4 नाही आहे, ह्या बिंदूवरती आपण कंस मारला, लक्षात आलं तुमच्या. परत एकदा थोडीशी रिपीट जर ही व्हिडिओ बघितली तर तुमच्या नेमकं काय आपण केलं ते लक्षात येईल. त्यानंतर आता इथं जो बिंदू मिळाला आपल्याला, हा बिंदू आणि हा ए 5 याला जोडायचं मस्त अशा प्रकारे. हा ए 5 आणि हा बिंदू जर आपण जोडला तर अशा प्रकारे आपल्याला ए एमला ए एच मिळतो. इथं जो मिळाला कोण मिळाला, ए एच झालं. आता ए एच मिळाल्यानंतर आता काय करायचं, जी क्रिया इथं केली ती इथंच इथं करायची. जसं इथं ए 7 मधून ए 5 ला एकरूप कोण काढला, तसाच एममधून एचला एकरूप कोण काढायचा, कसा, कितीही अंतर घ्यायचं आणि एमवर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा, बरं का. आता एमवर कंपासचं टोक ठेवून आपण एक कंस मारू, असा व्यवस्थित कंस मारून घेऊ, ओके ओके. अशा प्रकारे कंस मारला, ओके. आता काय करायचं, एचवर अंतर ठेवायचं, एच बघा, एममधून एक कंस मारला तर तेवढंच अंतर घेऊन एचवरून एक कंस मारायचा, एचवर ठेवून आपण एक कंस मारायचा, असाच मारला कंस. आता हा कंस मारल्यानंतर बघा, इथं आपल्याला जे 2 बिंदू मिळाले, हा बिंदू बघा आणि हा बिंदू बघा, हे अंतर मोजायचं बाबा, किती अंतर आहे, हा बिंदू आणि हा बिंदू, हे अंतर मोजलं. हे अंतर मोजल्यानंतर इथं एक कंपासचं टोक ठेवायचं या ठिकाणी इथं, आणि इथं कंपासचं टोक ठेवून इथून एक असा कंस मारायचा, मारला. आता हा कंस मारल्यानंतर हा जो बिंदू आहे हा आणि हा एच जो आहे, आपण नेमका बघा, हा जो पॉईंट आहे कुठून मारला, इथून मारला, ठीक आहे. एच हा आणि हा बिंदू जोडायचा, यांना यांना जोडलं की इथून आपल्याकडे अशा प्रकारे तयार झाला ए एच आणि ई बिंदू मिळाला. म्हणजे अशा प्रकारे आपण 2 त्रिकोण काढले. म्हणजे बघा, एक आहे ए एम टी हा बाहेरचा मोठा त्रिकोण आणि ए एच ई हा आतला. म्हणजे अशा प्रकारे ही आकृती आपण काढू शकतो. हा जो प्रश्न आहे तो 4 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो आणि आत्तापर्यंत येऊन गेलेले आहेत अशा प्रकारचे प्रश्न 4 मार्कांसाठी, ओके. आता आपण काय करू, या प्रकारचा आणखी एक प्रश्न मी घेतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडासा जास्तीत जास्त सराव होईल. पण आकृती नीट बघून घ्या आणि ही व्हिडिओ रिपीट बघा, तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे आपण हा प्रश्न घेतला, ओके. आता बघा, हा एक प्रश्न आहे सेम तसाच आहे. या प्रश्नात जर आपण विचार केला तर इथं बघा, पी क्यू आर समोर ऑफ एल टी आर, त्रिकोण पी क्यू आर काढायचा आहे. पी क्यू आरच्या बाजूला दिल्यात पी क्यू, क्यू आर आणि पी आर, आणि त्याच्यानंतर पी क्यू छेद एल टी दिले. आता पी क्यू छेद एल टी दिले, इथं एक गोष्ट लक्षात घ्या, गुणोत्तरामध्ये ना कॉमन पॉईंट आला पाहिजे. आता इथं आर कॉमन पॉईंट आहे ना, गुणोत्तरात आर आला पाहिजे. आता बघा, तुम्ही लक्षात घ्या, जे गुणोत्तर पी क्यू छेद एल टीचं असणार आहे, आता हे दोन्ही त्रिकोण समोरूप आहेत, म्हणजे पी क्यू छेद एल टी बरोबर क्यू आर छेद टी आर असणार आहे, बरोबर क्यू आर छेद टी आर. क्यू आर आणि टी आर हे गुणोत्तर पण तसंच असणार, किंवा पी आर आणि एल आरचं गुणोत्तर पण सेम असणार, ओके. मग हे गुणोत्तर पण 3/4 असणार, लक्षात घ्या. म्हणजे आर कॉमन पॉईंट इथं आला, बरं का. पी क्यू छेद, बघा या ठिकाणी पी क्यू छेद एल टी तसंच क्यू आर छेद टी आर असणार, ठीक आहे. म्हणजे आपल्याला जरा आकृती काढायला बरं पडेल, कारण कॉमन पॉईंट आपला आला पाहिजे. हां, मग आता आपण काय करू, त्रिकोण या ठिकाणी एक काढू, कच्ची आकृती, त्याच्यामध्ये आपला आर जो कॉमन पॉईंट आहे तो इथं लिहू, बरोबर. आर कॉमन पॉईंट तो इथं आपण लिहू, आणि आरच्या सोबत इथं क्यू आहे, आर क्यू, ही जी बाजू आहे ना आर क्यू, इथं लिहू आर क्यू आणि इथं पी आला, ठीक आहे. पी क्यू आर असा आला, ठीक आहे. आता पहिला, आता पी क्यू आरच्या बाजू काय बाबा, आर क्यू, आर क्यू म्हणजेच क्यू आर, किती, 5.4, इथे करून टाका 5.4. त्याच्यानंतर पी आर, पी आर किती बाबा, 4.8 आहे, 4.8. त्याच्यानंतर पी क्यू, पी क्यू किती बाबा, 4.2 आहे, 4.2, ओके. तर पहिली ही आकृती, हा त्रिकोण काढून घेऊ, आणि हा त्रिकोण काढला की त्याच्या आधारावरती आपण दुसरा त्रिकोण काढून घेऊ.
पहिलं इथं काय दिलं बाबा, आर क्यू मला 5.4 आहे, मग या ठिकाणी आपण आर क्यू पहिलं 5.4 काढून टाकू या ठिकाणी. बरं का, पहिला पाया हा 5.4 आपण या ठिकाणी आर क्यू हा पाया काढला. हां, इथं लिहा नाव, इथं द्या आर आणि इथं द्या क्यू, किती बाबा 5.4 सेंटीमीटर झालं. आता त्याच्यानंतर मला काय करायचं बाबा, आर पी काढायचा 4.8 मग कंपसमध्ये आपण काय करू 4.8 सेंटीमीटरचं अंतर घेऊ, 4.8 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं. बरं का, 4.8 आणि ते घेऊन मला पहिलं काय आर पी पाहिजे, मग आरवर कंपसचं टोक ठेवायचं आणि कंस मारायचा. हा कंस जो आहे ना तो 4.8 आला. आता पी क्यू 4.2 आहे, मग आता 4.2 अंतर घ्या कंपसमध्ये आणि 4.2 घेऊन क्यू पी 4.2 आहे, मग क्यूवर कंपसचं टोक ठेवायचं आणि इथून असा कंस मारून टाकायचा. झाला, अशा प्रकारे इथं जो बिंदू आपल्याला मिळाला तो बिंदू आपला असणार आहे पी, आणि आर आणि पीला जोडायचं, त्याचप्रमाणे क्यू आणि पीला पण जोडून टाकायचं. जोडलं, आता ही प्रक्रिया झाल्यानंतर पुढे आर बिंदूमधून एक खाली लाईन मारायची. आपण मग अशी जशी मारली होती तशीच एक लाईन मस्तपैकी अशी खालून मारून टाकायची. मारली खाली लाईन, मारल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला की आता बघा, आरमधून लाईन मारल्यानंतर क्यू आर छेद टी आर गुणोत्तर किती 3/4. जास्त मोठा आकडा 4 आहे, मगाशी मोठा आकडा 7 होता, आता 4 आहे, मग आपण काय करायचं या ठिकाणी 4 भाग करायचे. मग किती डिस्टन्स घ्यायचं, शक्यतो 1.5 सेंटीमीटरचं घ्या, मगाशी तुम्हाला बोललो होतो 1.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या आणि कंस मारून टाका. किती 4 भाग करा, 1, 2, 3, 4. ओके, 4 घेतल्यानंतर किती काय मिळालं इथं बाबा, इथं म्हणा R1, R2, R3, R4. आता कोणाला जोडायचं बाबा, आर क्यूच्या समोर किती बाबा, आर क्यू म्हणजे क्यू आरच्या समोर 3 आहे, म्हणजे 3 आणि हा क्यू मी जोडला पाहिजे, 3 आणि क्यूला जोडला पाहिजे, 3 आणि क्यूला जोडायचं. बरं का, आता पुढचा जो त्रिकोण आहे त्यासाठी मला आरमधून अशी लाईन मारायची, मग अशी आतमध्ये त्रिकोण आला होता आता बाहेर येईल, मग आरमधून लाईन जाण्यासाठी याला वाढवावं लागणार मला इथून असं, याला असं वाढवावं लागणार इथून असं, आणि त्याचबरोबर इथून यालासुद्धा मला वाढवावं लागणार आहे, इथून असं यालासुद्धा वाढवावं लागणार. ठीक आहे, वाढवू आपण. आता एक काम करू, हा जो आर आपल्याला या ठिकाणी दिसतोय, या आरला एकरूप कोण इथं काढायचा, आरला एकरूप कोण या आर थ्रीमधून, एकरूप कोण आर फोरमधून काढायचा. ठीक आहे, आर थ्रीमधून किंवा आर थ्रीला एकरूप कोण आर फोरमधून काढायचा. त्यासाठी मगाशी केलं तसंच, कंपासमध्ये कितीही अंतर घ्या आणि कंस मारा अशा प्रकारे. मारला कंस, किती अंतर घेऊन कंस मारला, आणि तेवढंच अंतर घेऊन या चारमधून एक कंस मारायचा. मारला कंस, आता तो कंस मारल्यानंतर आपल्याला माहिती आहे हे अंतर आणि हे अंतर जे आहे ते आपल्याला मोजायचं आहे. किती आहे बाबा हे अंतर जे आहे, हा प्रश्न आणि हे अंतर जे आहे आपण मोजलं. मोजल्यानंतर इथून एक मस्त असा कंस मारायचा आहे. मारला, हा कंस मारल्यानंतर हा एक पॉईंट आपल्याला मिळाला. आता हा आर फोर आणि हा जो बिंदू आहे यांना जोडायचं मस्त, आर फोर आणि हा जो बिंदू आहे यांना जर आपण व्यवस्थित जोडलं तर आपल्याला या ठिकाणी काय मिळेल, एक अशी रेषा मिळेल. ठीक आहे, यांना जोडलं, यांना जोडल्यानंतर आर क्यू सोबत आर टी मिळतो. बरोबर ना, क्यू आर आणि टी आर आहे, म्हणजे आर क्यू सोबत आर टी मला मिळाला. आता जसं मी याला एकरूप कोण इथं काढलेला तसाच क्यूमधून एकरूप कोण टीला काढू, म्हणजे सेम आपल्याला तीच प्रोसिजर करायची. क्यूवर कंपासचं टोक ठेवायचं, एक मस्त कंस मारून घ्यायचा. मारला, लक्षात आलं असेल तुमच्या कसा मारला, असा मारला. आता तेवढंच अंतर घ्यायचं आणि टीमधून एक कंपासचं टोक ठेवायचं टीवर आणि दुसरा कंस मारायचा. मारला, आता हे बाबा अंतर किती आहे ते मोजायचं, सेम अंतर तेवढंच, आणि इथं कंपासचं टोक ठेवून हा कंस मारायचा. लक्षात आलं, हे अंतर मोजलं, इथं ठेवून कंस मारला. कंस मारल्यावर हा जो मला पॉईंट मिळाला, हा पॉईंट आणि टी या दोघांना काय करू आपण, जोडून टाकूयात. हा पॉईंट आणि टी यांना आपण जोडून टाकलं, यांना जोडल्यानंतर मला हा जो बिंदू मिळाला आर टीला, बघा आर क्यू पी म्हणजे पी क्यू आरला एल टी आर मिळाला, एल इथं टी इथं आर इथं. तर ही आकृती एकंदरीत अशा प्रकारे आपण काढू शकतो. मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण हे प्रश्न आत्तापर्यंत याच प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत आणि हे प्रश्न जवळपास 4 आपल्याला विचारले जातात. त्याच्यामुळे हे जे सगळे जे काही प्रश्न आपण म्हणतो हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत आणि सोपे आहेत. ओके, त्यामुळे या प्रश्नाचा सराव आपल्याला जितका जास्तीत जास्त करता येईल ते चांगलं आहे आपल्याला. ओके, यस. तर मित्रांनो, आता त्याच्यानंतर बघा आणखी हा एक प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे सेम तुम्ही जर बघितला एल एम एन आणि एल पी क्यू याच्यामध्ये एल आणि एल इथे एल कॉमन आहे. हा प्रश्न सप्टेंबर 2021 आला होता. तर याच पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. तर तुम्ही हा प्रश्न ट्राय करा, या ठिकाणी जो दिसतोय तो तुम्ही ट्राय करा, तुम्ही हा याची आकृती काढण्याचा प्रयत्न करा.
यानंतर आपण पुढची जी आपली व्हिडिओ असेल, पुढचा जो लेक्चर असणार आहे, त्याच्यामध्ये आपण हे प्रश्न बघणार आहोत. बघा, या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर आर एस टी आणि एक्स वाय झेड याच्यामध्ये कॉमन या ठिकाणी आपल्याला काहीच नाही दिसत. जर कॉमन नसेल दिसत तर मग नेमका कशाप्रकारे ते प्रश्न आपण सोडवायचे ते आपण आपल्या उद्याच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. ह्या दोन आकृत्या खूप इम्पॉर्टंट होत्या, ज्या चार मार्काला बोर्डाच्या परीक्षेला विचारल्या जातात.